शारीरिक कमजोरी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी किंवा हाडांची दुखणे असो, सर्दी, खोकला, ॲलर्जीच्या समस्या किंवा कायमच अस्वस्थ वाटून आजारी राहिल्यासारखे वाटत असेल तर आपण स्वतःच स्वतःला शक्तिशाली व स्वस्थ बनवण्यासाठी हा उपाय नक्कीच करून बघा, कारण यामुळे 100% आपल्याला फायदा होणारच आहे। आणि तुम्हाला जर हाडांचे दुखणे, पोटांचे विकार किंवा शरीरात कॅल्शियमची कमी असल्याने शरीर कमजोर झालेले असेल व यामुळे केसांच्या समस्या असतील, केस कमजोर होऊन तुटत असतील, गळत असतील, तर या संपूर्ण त्रासापासून आपली नक्कीच सुटका होणार आहे। आणि हा जो उपाय आहे हा आपल्याकरताच आहे, तर यासाठी आपण येथे घेतली आहे त्रिफळा पावडर। आणि ही त्रिफळा पावडर ही नावाप्रमाणेच त्रिदोषनाशक आहे, जी सर्वच विकारांवर अत्यंत फायदेशीर ठरते। शारीरिक कमजोरी असो, शरीराची दुर्बलता असो किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, हाय ब्लड प्रेशरच्या समस्यापासून सुटका करून देण्यासाठी, पोटांचे विकार, अंगाची खाज किंवा कुठली ॲलर्जी असो, डोकेदुखी असो व शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी, ही अतिरिक्त चरबी देखील शरीरातून सहजतेने यामुळे कमी होते, या सर्वांवर अत्यंत लाभदायक ठरणारा असा हा उपाय आहे। आणि त्रिफळा पावडर म्हणजेच आवळा, बेहडा व हरडा या सर्व वनस्पतींची तयार केलेली पावडर म्हणजे त्रिफळा पावडर। आणि ज्या लोकांना जास्त कमजोरी आलेली आहे अशा लोकांनी हा उपाय 40 दिवस करायचा आहे। यामुळे शारीरिक कमजोरी तर दूर होतेच, परंतु शरीरात एक नवीन उत्साह आणि एनर्जीचा संचार होतो। आणि एक लक्षात ठेवा, ही जी पावडर आहे याचा वापर कोणी करावे कोणी करू नये हे देखील मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। तसेच पावडरचा वापर करताना किती प्रमाणात पावडरचा वापर करावा हे देखील मी यामध्ये दाखवणार आहे। व ही पावडर कधी घ्यावी हे संपूर्ण लक्षपूर्वक बघा, म्हणजे व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही सविस्तर बघितला तर यापासून आपल्याला 100% फायदा होणार आहे। आणि दुसरा पदार्थ म्हणजे गुळ। तर आता गुळ घेताना देशी सेंद्रिय गुळाचा वापर करा, कारण यामध्ये केमिकलचे प्रभाव नसतात आणि यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो। आणि या पावडरचा वापर जर आपण गुळाबरोबर केला तर यामुळे शरीराची कमजोरी दूर होते, हाडांचे दुखणे, डोळ्यांचे विकार, रक्ताची कमतरता हे सर्व भरून निघते व यापासून पूर्णपणे फायदा होतो। तर यासाठी आपल्याला एका वेळेस 10 ते 15 ग्रॅम गुळाचा वापर करायचा आहे। याप्रमाणे अंदाजाने आपण गुळाचा वापर करू शकतो। तर याप्रमाणे गुळ किसून घ्या किंवा तुम्ही चिरून घेतला तरी देखील चालेल, किंवा कुठूनही घेऊ शकतात, म्हणजे जे आपल्याला शक्य असेल ते तुम्ही करू शकतात, किंवा ज्याप्रमाणे मी किसून घेत आहे त्याप्रमाणे किसून घ्या। आणि एका वेळेस एका व्यक्तीकरता इतकेच गुळ घ्यायचे आहे। कुठलाही पदार्थ सेवन करताना एका लिमिटमध्ये जर त्याचा वापर केला तर यापासून आपल्याला नक्कीच लगेचच फायदा होतो। तर आता झाले गुळाचे, परंतु आता त्रिफळा पावडर किती घ्यावी? तर 10 ते 15 ग्रॅम गुळामध्ये फक्त 3 ते 4 ग्रॅम इतकीच पावडर आपल्याला एका वेळेस वापरायची आहे। 10 ते 15 ग्रॅम गुळ असेल तर यासाठी 4 ते 5 ग्रॅम इतकी पावडर एका वेळेस वापरायची आहे। साधारण 1/2 चमचा भरून पावडर, आणि हे छान मळून घ्या। हे छान एकजीव व्हायला हवे इतपत हे मळून घ्यायचे आहे, आणि दुसरा कुठलाही पदार्थ यामध्ये मिक्स करू नये। आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्याप्रमाणे इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे याचे 2 भाग करून 2 गोळ्या तयार करायच्या आहेत। कारण जर तुम्ही एका वेळेस एकच गोळी तयार केली तर ही आपल्याला व्यवस्थित खाता येणार नाही, म्हणून एवढ्या मिश्रणाच्या आपण इथे 2 गोळ्या तयार करणार आहोत। तर याप्रमाणे या तयार करून सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर चहा सोडली तर जास्त चांगले, परंतु चहा सुटत नसेल तर हा उपाय केल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही चहा पिऊ शकतात। परंतु सकाळी अनाशापोटी प्रथम फ्रेश झाल्यावर हाच उपाय आपल्याला करायचा आहे। आणि या 2ही गोळ्या हळूहळू चघळून चघळून खायच्या आहेत। ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चघळून चघळून संपून द्या। यासाठीच मी मुद्दाम 2 गोळ्या तयार केल्या आहेत, म्हणजे आपल्याला या गोळ्या सहज चघळून चघळून खाता येतील आणि यामुळे या आपल्या लाळेबरोबर देखील छान मिक्स होतील। आणि या गोळ्या खाल्ल्यानंतर काहीही खायचे नाही,
किंवा जर तुम्हाला गोळ्या खाल्ल्यानंतर असे वाटत असेल की थोडे पाणी प्यावे, तर तुम्ही कोमट पाणी अर्धा कप भरून पिऊ शकतात आणि यानंतर 1.5 तासाने तुम्ही दररोजचे रुटीन करू शकतात। आणि नॉर्मल लोकांनी हा उपाय फक्त 30 दिवस केला तरी देखील चालेल, परंतु जास्त कमजोरी असेल तर हा उपाय न चुकता 40 दिवस करा, कारण कुठलाही उपाय करताना 1 किंवा 2 दिवसात काहीही होणार नाही। आणि याप्रमाणे जर तुम्हाला गोळ्या तयार करता येत नसतील किंवा सकाळी रोज करणे शक्य नसेल, तर तुम्ही एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवल्या तरी देखील चालेल, किंवा अर्धा चमचा भरून त्रिफळा पावडर घ्या, यामध्ये 1 चमचा भरून मध मिक्स करून हे मिश्रण जरी तुम्ही सकाळी घेतले तरी देखील चालेल। म्हणजेच गुळाचा जर तुम्हाला वापर करायचा नसेल तर तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता, परंतु गोळ्या आपण एका वेळेस जास्त तयार करून ठेवू शकतो, परंतु मध आणि पावडर ज्या वेळेस हवे आहे तितके मिक्स करून लगेचच खाऊन घ्यायचे आहे। 40 दिवसातच तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही। हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू 40 दिवस केला तर 40 दिवसात कितीही त्रास होत असेल तरी देखील पूर्णपणे आराम मिळेल। आणि महिला असो किंवा पुरुष असो सर्वच जण हा उपाय करू शकतात, परंतु लहान मुले असतील तर लहान मुलांना हा उपाय दररोज करू नये। अधूनमधून कधी कधी हे तयार केलेले मिश्रण किंवा गोळी आपण लहान मुलांना थोडे थोडे देऊ शकतो। आणि अतिशय कमजोर बारीक अशा लोकांनी देखील या गोळ्यांचा वापर करू नये, किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे घेऊ शकतात। कारण यामुळे काय होते तर यामुळे शरीराचे जे वाढलेले वजन आहे ते कमी होते आणि शरीराच्या आतील जी कमजोरी आहे, अति दुर्बलता आहे, ती देखील यामुळे निघून जाते। परंतु तुम्ही आधीच बारीक असाल आणि जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे पुन्हा बारीक व्हाल। तर व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल, मग लाईक व शेअर नक्कीच करा। आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।